पाटेच्या शपथविधी मी दादांनी सांगितले की तो पाटे जो सगळाच होता जो शब्द तुम्हाला दिला होता तो शब्द पूर्ण करण्यासाठी तुमची शपथविधी तो पूर्ण झाला. नेमकं काय शब्द दिला होता आणि काय स्ट्रॅटेजी? अरे किती वेळा सांगितलं ते आता जुनं झालं. थोडा आता त्याच्यानंतर तिसरा शपथविधी केला आम्ही. इलेक्शन शेवटच्या टप्प्यात पवार साहेबांनी मुंडे साहेबांचं घर फोडलं, कालचक्र पूर्ण झालं का आणि आताची आजीबाजाची भाषणाचं तुम्हाला काय वाटतं? आम्ही घर वगैरे फोडणारे नाही हो. पवार साहेबांचं घर एकाच कारणाने फुटलं की ते पक्षही फोडत नाही. आम्ही घर फोडत नाही, आम्ही पक्ष फोडत नाही, पण संधी जेव्हा मिळते कोणी आमच्या सोबत येतं तर ते आम्ही सोडत नाही, त्यांना सोबत घेतो. सोबत आलं तर का आपण त्या ठिकाणी टाळायचं? असं आहे. शिवसेनेची ही परिस्थिती का आली? ती फॅमिली फर्स्टमुळे आली. आणि राष्ट्रवादीची परिस्थिती का आली? फर्स्ट फॅमिली फर्स्टमुळे आली. म्हणजे त्या ठिकाणी शेवटी अजितदादांनी हा पक्ष पवारसाहेबांसोबत उभा केला. पवारसाहेब नक्कीच त्याचा चेहरा असतील, पवारसाहेब नक्कीच त्याचे नेते असतील, पण जमिनीवर पक्ष उभा करताना अजितदादांनी श्रम घेतले. अजितदादांना एक मान्यता देखील होती, आमदारही अजितदादांच्या पाठीशी होते. अशा परिस्थितीमध्ये अजितदादांना सातत्याने डावललं गेलं आणि म्हणजे यांनी जो प्रश्न विचारला त्याचं थोडं उत्तर याच्यात देत आहे की प्रत्येक वेळी त्यांना समोर करायचं आणि नंतर तोंडघाशी पाडायचं आणि त्यांना विलन करायचं. ही जी काही पद्धत झाली त्याच्यामुळे अजितदादांना त्या ठिकाणी वाटलं की आता आपला विचार होणार नाही, आपल्याला विलन करण्यात येत आहे, कारण आपण विलन झाल्याशिवाय दुसरं कोणीतरी नेता होऊ शकत नाही. शेवटी अस्तित्वाचा विचार जेव्हा माणसाला करावा लागतो आणि अस्तित्वाची लढाई असते त्यावेळी निर्णय घ्यावे लागतात. घेतला त्यांनी निर्णय.